लोकांच्या मनात भीती तयार करायची, हे करू नका, ते करू नका, याला विरोध, त्याला विरोध. अरे कधीतरी तुम्हाला मागे वळून पाहिल्यानंतर एक तरी प्रकल्प तुमच्या नावाचा दिसेल का? मागे वळून पाहिल्यानंतर जनता तुम्हाला ज्यावेळेस विचारेल मुंबईमध्ये तुम्ही एक तरी विकासाचं काम केलं का, काय उत्तर तुम्ही देणार, हा माझा त्यांना सवाल आहे. कारण जेव्हा जेव्हा मुंबईकरांच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ होती त्या त्यावेळी कोणाच्या तरी दबावात हे होते, कुणाचं तरी वैयक्तिक हित हे सांभाळत होते, आणि म्हणून मुंबईकरांच्या हिताचा यांनी कधीही विचार या ठिकाणी केला नाही. पण आपण सातत्याने तो विचार केला. आज आपण बघा जे प्रकल्प आशिषजींनी सांगितले, मुंबईचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, आमच्या मेट्रोमुळे होत आहे, आमच्या कोस्टल रोडमुळे होत आहे, आमच्या बुलेट ट्रेनमुळे होत आहे, आता तर बोरीवलीपासनं ठाण्यापर्यंत ट्विन टनेल तयार होतोय. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. दीड दोन तास ज्या ठिकाणी लागायचे 20 मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. त्यामुळे एक अत्यंत नवीन अशा प्रकारचं हे काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि एवढंच नाही तर आपण आपल्या म्हाडा वसाहतीमध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले आणि वर्षानुवर्ष आमच्या म्हाडा कॉलनीमध्ये जो सर्व्हिस टॅक्स वसूल होत होता 450 कोटी रुपयाचा टॅक्स, अशी जी तुम्ही मागणी केली होती, प्रवीण जी तुम्ही मागणी केली होती, हा पूर्णपणे रद्द करण्याचं काम आपण केलं आणि त्या ठिकाणी आमच्या सामान्य लोकांना त्यातनं बाहेर काढण्याचं काम आम्ही केलं. आज सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आमच्या प्रवीण दरेकरजींनी त्या ठिकाणी गृहनिर्माण परिषद घेतली होती. या परिषदेमध्ये 16 वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. या 16 मागण्यांचा GR आपल्या सरकारने काढला. आता जो आम मुंबईकर आहे, जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, याच्या पुनर्विकासाचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. आता त्याला बिल्डरच्या घशामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे, तो स्वतः विकासक होणार आहे. त्याला निधी देखील आमच्या प्रवीणजींची बँक देणार आहे आणि त्याला मदत आमचं सरकार या ठिकाणी करणार आहे. सामान्य माणसाला आता आपल्या घराबाहेर त्या ठिकाणी मला भाडं मिळेल की नाही या विवंचनेत राहावं लागणार नाही, ही व्यवस्था आपण निश्चितपणे केली आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं मुंबईचं हे जे काही नवीन रूप आपल्याला पाहायला मिळत आहे, अजून खूप गोष्टी होणार आहेत, खूप गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, सामान्य मुंबईकराकरता काम करायचं आहे. पण हे सगळं काम होत असताना आपली संस्कृती, स्वभाषा, स्वधर्म या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. आणि त्या जर लक्षात ठेवायच्या असेल तर आई जिजाऊंचं दर्शन आणि छत्रपती शिवरायांचं दर्शन हे सर्वात महत्त्वाचं आहे.